विद्यार्थ्यांनो सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञान वंदन निष्केटर युट्यूब चॅनलमध्ये तर लक्षात घ्या वनविभागामार्फत विद्यार्थी मित्रांनो ॲडव्हर्टाईज आले आहे आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण बघा की जो कनिष्ठ अभियंता स्थापत्य आहेत ना त्यासाठी देखील विद्यार्थी मित्रांनो व्हॅकन्सी आल्या आहेत तर लक्षात घ्या ज्या विद्यार्थी मित्रांनी डी व्ही टीची एक्झाम दिली असेल सिव्हिल बॅकग्राऊंड ते विद्यार्थी आता हाही फ हाही फॉर्म भरू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शैक्षणिक पात्र सांगणार सांगणार आहे त्यासोबत एक्झामचा पॅटर्न सांगणार आहे त्यासोबत सिलेबस काय आहेत ते सांगणार आहेत फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा लक्षात घ्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य हा आहेच त्यासोबत तुम्ही बघू शकतात की लघुलेखक आहेत त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी उच्च श्रेणी आहे कनि कनिष्ठ अभ्यंत स्थापत्य आहे त्यानंतर वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक आहेत कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गटकं आणि या अशा पोस्ट आल्या आहेत त्यासोबत बाकीच्याही पोस्ट आल्या आहेत जसं की फॉरेस्ट गार्ड आले आहेत त्यानंतर अकाउंटंट आले आहेत याही पोस्ट आल्या आहेत आपण आज कनिष्ठ अभियंता स्थापत्य याचं डिस्कशन करणार आहोत तर लक्षात घ्या सर्वप्रथम आपल्याला माहित पाहिजे की फॉर्म कुठं भरायचा तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे महाफॉरेस्ट डॉट डॉट इन या जर संकेतस्थळावर गेले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बघायला भेटतील त्यानंतर जो अर्ज करायचा आहे ना तो चालू झाला आहे दहा जूनपासून शेवट आहे तीस जून अजूनही वेळ आहे त्यामुळे फॉर्म भरून घ्या त्यानंतर आता व्हॅकन्सी किती आहेत ते आपल्याला बघित आहे ते या ठिकाणी त्यांनी विद्यार्थी मित्रांनो तुमचं पेमेंट किती राहील ह्या गोष्टी दिल्या आहेत तर कनिष्ठ अभ्यंत स्थापत्य एस चौदा हा त्यांचा वेतन बँड आहे अडोतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे बरेचसे क्लासेसवाले काय करतात माहिती आहे का सांगताना चुकीची माहिती सांगतात जसे की अडोतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे म्हणजे तुमचा पेमेंट राहील एक लाख बावीस हजार आठशे कपाती होतील आणि तुम्हाला कमी पगार भेटेल असं नसतं ते जेव्हा तुम्ही रुजू व्हाल ना तर तुमचा तो बेसिक असतो तो अडोतीस सहाशेपासून स्टार्ट होतो अडुतीस सहाशे हा तुमचा बेसिक असतो आणि दरवर्षी याच्यात तीन टक्के वाढ होत जाते म्हणजे तीन टक्के वाढ होत 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 कुठपर्यंत ही मॅक्झिमम जाऊ शकते तर एक लाख बावीस हजार आठशेपर्यंत ही बेसिक वाढ होते मग अडोतीस सहाशेवर तुम्हाला काय भेटतो की महागाई भत्ता झाला त्यानंतर तुमचं हाऊस रेंट अलाउन्स झालं म्हणजे घर भाडे झाले या गोष्टी ऍड होत जातात आणि मग तुमची एक सॅलरी निघते ऑन ॲव्हरेज बघायचं गेलं तर अडोतीस सहाशे म्हणजे तुमची ग्रॉस सॅलरी जाणार आहे ती जवळपास साठ हजार किंवा पासष्ट हजार तुमची ग्रॉस सॅलरी राहील परंतु तुम्हाला इन हँड सॅलरी किती भेटेल तर चोपन्न ते पंचावन्न हजार तुमची इन हँड सॅलरी राहील त्यामुळे जे क्लासेसवाले तुम्हाला सांगतील की एक लाख बावीस हजार आठशे ते नाहीये तुमचं जसं जसं इन्क्रीमेंट होत चालेल बरोबर तशी तुमची सॅलरी विद्यानिमित्तानं पुढे वाढत जाईल त्यानंतर जागा किती आहेत तर बघू शकतात की कनिष्ठ अभियंत स्थापत्य एकूण जागा आहेत आठ बरोबर या ठिकाणी कॅटेगरी वाईज देखील जागा तुम्ही बघू शकतात जागा जरी कमी असेल तर लक्षात घ्या आपण ऑलरेडी अभ्यासाच्या काय म्हणता येईल की एक फ्लोमध्ये आहोत तर तो, तो फ्लो मेंटेन ठेवा अभ्यास करत राहा यानंतरही पुढे अजून एक्झाम येणार आहेत त्यामुळे हा फॉर्म भरण्यात काही मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे त्यामुळे फॉर्म भरून द्या आणि तुमच्या अभ्यासामध्ये कंटिन्युटी ठेवा त्यानंतर आता शैक्षणिक पात्रता आहे ना ती काय आहे तर उमेदवारांनी शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तिच्या समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी तर कोणतेही अर्थ धारण करणे आवश्यक असेल म्हणजे डिप्लोमा जर तुमचा झाला असेल तीन वर्ष बरोबर तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकात सदर अर्थ धारण करणे आवश्यक असेल जे लास्ट इयरला जे असेल ना तर त्यांची डिग्री कंप्लीट झाली पाहिजे तीस जूनपर्यंत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तुमच्याकडे मराठी भाषेचे ज्ञान लिहिणे वाचणे बोलणे आवश्यक आहे हे कशावरून कळत जर तुम्हाला दहावीला मराठी विषय जर असेल तर तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलते हे त्यावरून प्रूफ होते त्यानंतर परीक्षा शुल्क किती आहे तर मागाससाठी हजार रुपये आहे मागासवर्गीयसाठी नऊशे माझी सैनिकांसाठी झिरो आपण जर फॉर्म बघितले ना सेंट्रलचे जेवढे फॉर्म येतात ना त्यांची फी खूप कमी असते महाराष्ट्राच्या जेवढे ॲडव्हर्टाईज निघत आहेत ना त्यांची फी खूप जास्त आहे हे थोडं चुकीचं आहे कारण की लक्षात घ्या फॉर्म फी भरण्याचा सगळा खर्च होतो आहे आपला तसोबत मटेरियल घ्यायचं टेस्ट सिरीज घ्यायचं या गोष्टीमध्ये खर्च आहे फी जास्तीत जास्त चारशे पाचशे इथपर्यंत फी बरोबर आहे हजार आणि नऊशे ही फी खूप जास्त होते त्यानंतर एक्झाम पॅटर्न कसं आहे आता ही जी पद आ, ही जी तुमची कनिष्ठ अभियंता स्थापत्य ही जी पोस्ट आहेत ना यासाठी ऑनलाईन परीक्षा होईल एकूण दोनशे गुणांची एक्झाम असणार आहेत ज्यामध्ये शंभर प्रश्न विचारणार आहेत दोनशे सॉरी दोन गुणांसाठी श... एक प्रश्न असेल एकूण दोनशे गुण असतील परीक्षा कोण कंडक्ट करेल तर टी सी एस कंडक्ट ही गोष्ट लक्षात ठेवा तर तुम्हाला एक्झाममध्ये काय काय असेल मराठीचे पंधरा प्रश्न असणार आहेत इंग्रजी पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणी पंधरा 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 एकूण किती झाले पंधरा चोक साठ टोटल एकशे वीस गुणांसाठी हे आणि पदविका परीक्षेचे चाळीस प्रश्न असतील ऐंशी गुणांसाठी अशी ही दोनशे गुणांची एक्झाम असेल आणि तुमचे जे पदविका म्हणजे जे ऐंशी गुण आहेत ना ते त्याचा जो सिलेबस असेल तो कोणाचा असेल जो डिप्लोमाचा जो सिलेबस आहेत ना तो सिलेबस असणार आहे त्यानंतर ता बाकीचे जेवढे आहेत म्हणजे सपोज मराठी झालं इंग्लिश झालं याच्यासाठी बारावीचा दर्जा असणार आहेत ही जी, 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 जी परीक्षा आहे ती कॉम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ भोपाटे म्हणजे मल्टिपल चॉईस एक्झाम असेल परीक्षा ही दोन तासाची असेल दोन तासामध्ये तुम्हाला किती प्रश्न सॉल्व्ह करायचे टोटल शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे लक्षात ठेवा उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत मिनिमम पंचाळीस टक्के गुण प्राप्त करणं गरजेचं आहे म्हणजे दोनशेपैकी तुम्हाला नव्वद गुण घ्यावेच लागतील नव्वदच्या पुढे जर असेल तर तुमचं विद्यार्थी मित्रांनो विचार केला जाईल आणि लक्षात घ्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे तुम्ही परीक्षा दिल्यानंतर त्यांचे डायरेक्ट ऍन्सर केली दोन तीन दिवसामध्ये त्यात तुम्हाला कळून जातं की तुमची कोणते चुकले कोणते बरोबर आहे आणि लक्षात घ्या कागदपत्रे तपासणी करिता ज्यांना पंचाळीस टक्के गुण मिळाले आहेत ना ते उमेदवार फक्त काय होतील क्वालिफाई होतील त्यामध्ये ते काय करतील की मेरिट लावतील त्यानुसार तुम्हाला कागदपत्रे तपासणीला बोलवतील त्यानंतर निवड यादी प्रसिद्ध करतील आणि प्रतीक्षा यादी देखील विद्यार्थी मित्रांनो ते जाहीर करतील अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा पॅटर्न आहे संपूर्ण गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्या तर विद्यार्थी मित्रांनो आपण एक्झाम सिलेबस बघितलाच आहे एक्झाममध्ये मराठी सामान्य बुद्धिमत्ता इंग्लिश आणि टेक्निकल क्वेश्चन असणार आहे लक्षात घ्या याकरिता आपणाकडे पन्नास सराव प्रश्नपत्रिका आहेत प्रत्येकामध्ये मराठी इंग्लिश सावज्ञान आणि बुद्धिमत्ता आहेत त्यासोबत बावन्न ऑनलाईन टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट ह्या तुम्ही क्रोम ब्राउजर देऊ यूज करून देऊ शकतात जेणेकरून काय होईल की या ऑनलाईन टेस्टमध्ये टायमर असेल त्या पर्टिक्युलर टायमरमध्ये आपल्याला प्रश्न सोडवता येतात की नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल त्यानंतर टी सी एस एक्झाम कंडक्ट करते तर ता टी सी एसच्या पाठीमागच्या सर्व प्रश्नपत्रिका म्हणजे म्हाडा आय टी आ त्यानंतर पी एम सी त्यानंतर टाऊन प्लॅनिंग ह्या सर्व तुम्हाला ज्या अँसर की सहत या ज्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत त्या देखील दिल्या जाईल दिल, पाच फुलेन टेस्ट असणार आहेत त्यानंतर लक्षात घ्या चालू घडामोडी चालू घडामोडी देखील आहे जून ते मे त्यासोबत पुरस्कार अर्थसंकल्प खेलो इंडिया पद्म पुरस्कार सणोत्सव भारतीय नृत्य प्रकार महाराष्ट्र मंत्रिमंडळ केंद्रीय मंत्रिमंडळ हे देखील राहील टोटल नऊ हजार प्लस प्रश्न आहे बरोबर तीनशे नव्याण्णवमध्ये मध्ये तुम्हाला हे सगळं मटेरियल भेटेल आणि लक्षात घ्या टेक्निकलसाठी जर तुम्हाला टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल आपण याआधी नॉन टेक्निकल मटेरियल बघितलं तीनशे नव्याण्णवचं टेक्निकल आपल्याकडे टेस्ट आहेत पंधराशे प्लस प्रश्न त्याच्यात आहे ते दोनशे एकोणपन्नास रुपयाला आहे जर तुम्हाला टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल दोघांची प्राइस किती होते तुम्ही बघितलं तर चारशे शे अधिक अडीचशे साडेसहाशे रुपये होते परंतु जर तुम्ही जर सोबत घेतलं तर तुम्हाला फक्त चारशे नव्याण्णवमध्ये दे विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध करून दिलं जाईल तर लक्षात घ्या ज्या विद्यार्थी मित्रांना दोन्ही मटेरियल सोबत पाहिजे असेल तर ते घेऊ शकता कारण की तुम्हाला या ठिकाणी बऱ्यापैकी डिस्काउंट भेटत आहे परचेस करण्यासाठी तुम्ही मला त्र्याण्णव पंचवीस साठ सदोतीस यावर लगेचच मेसेज करा लक्षात घ्या अभ्यास तयारी करण्याकरता आपण मटेरियल नक्कीच असेल परंतु तुम्ही टेस्ट सिरीज जर घेतली तर त्यांनी काय होतं की नवीन क्वेश्चन आपल्या हाताखोलून जातात आणि काय होतं की टेस्ट देताना आपलं कुठं चुकतं आहे कोणता आपला जो पोर्शन आहे तो आपल्याला करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यातून क्लिअर होत राहतात त्यामुळे टेस्ट सिरीज घ्या तयारी करा काही जर डाऊट असेल तर ते तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सदोतीसवर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे आणि आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करायचं आहे थँक्यू